नमस्कार आजकाल मुलं काय बोलून आपल्याला निरुत्तर करतील याचा काही नेम नसतो माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाने तिला मोठ्या टीत सांगितलं की आई आपण घरात मराठी बोलतो मला मराठी बोलायला ऐकायला खूप आवडतं पण ती लिहायला वाचायला मला अजिबात आवडत नाही त्यापेक्षा इंग्रजी बरी बघ ना किती कमी अल्फाबेट्स आहेत त्यात इंग्लिश भाषा शिकायची तर सव्वीस अल्फाबेट शिकून काम होतं पण मराठी शिकायची म्हटलं तर फिफ्टी टू बावन्न मग कशाला करायची एवढी मेहनत त्याचं गणित बरोबर होतं पण त्यावरून त्याने काढलेलं अनुमान हे काही तितकंसं बरोबर नव्हतं मैत्रिणीला हे कळत होतं पण अनेकदा मुलं असा काही बॉम्ब टाकतात आणि पालकांची पंचायत होते पटकन काय उत्तर द्यावं हेच कळत नाही याचसाठी आपल्या मराठी वर्णमालेची काय वैशिष्ट्ये हे पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवं आता मराठी बाराखडी काय किंवा इंग्रजी अल्फाबेट्स काय आपण शाळेतच शिकलो पण त्याकडे आज फक्त नव्याने बघण्याचा एक प्रयत्न करून बघूया आता वर्णमालेचा विचार करायचा तर मुळात वर्ण म्हणजे काय तर ध्वनीचं चिन्ह म्हणजे हे चिन्ह वाचलं की मुखावाटे हा ध्वनी काढायचा हे गणित शिकणं म्हणजे बाराखडी शिकणं या वर्णांनी लिपी बनते मराठी भाषेने देवनागरी लिपी स्वीकारली आहे आता ही देवनागरी लिपी केवळ मराठी लिहिण्यासाठी वापरली जाते असं नाही तर संस्कृत प्राकृत हिंदी नेपाळी भोजपुरी कोकणी काही प्रमाणात काश्मीरी आणि सिंधी भाषा सुद्धा देवनागरी लिपी वापरतात मग माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लॉजिक वापरायचं झालं तर आपण ही वर्णमाला शिकलो की किमान पाच ते सहा भाषा वाचू शकणार म्हणजे आपला फायदाच आहे नाही का आणि देवनागरी ही सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या लिपींमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे बरं का आता आदर्श लिपीची व्याख्या काय आहे ते बघूया ज्या भाषेत एका चिन्हाद्वारे म्हणजे एका वर्णाद्वारे एकच ध्वनी दाखवला जातो आणि भाषेतील प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे अशी लिपी आदर्श म्हणता येईल म्हणजे मी जर क चा उच्चार करायचं ठरवलं तर नेहमी क हेच चिन्ह काढतात किंवा कधी कधी काही भाषांमध्ये काही उच्चार नसतातच जसा अ चा उच्चार इंग्रजीत नाही संस्कृतमध्येही नाही मराठीने मात्र आपली वर्णमाला जरी बहुतांशी संस्कृतमधून घेतली तरी त्यात अ चे भर घातली थोडक्यात कोणत्याही भाषेचं उच्चारण आणि लेखन यामध्ये जर एकवाक्यता असेल तर ती आदर्श ठरेल बरोबर मग आता या दृष्टीने इंग्रजीकडे पाहू इंग्रजी, पा इंग्रजी लिहिली जाते रोमन लिपीमध्ये आता ही लिपी आदर्श आहे का तर याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल बघा ना इंग्रजीमध्ये स्पेलिंग सारखं पण उच्चार आणि अर्थ वेगवेगळे अशी कितीतरी उदाहरणं सापडतील म्हणजे बघा इथे स्पेलिंग सारखं आहे पण उच्चार आणि अर्थ हा वेगवेगळा आहे म्हणजे डी -E लीड म्हणजे नेतृत्व करणे आणि स्पेलिंग तेच पण लेड म्हणजे शिसे किंवा उच्चार सारखं आहे पण स्पेलिंग आणि अर्थ आहे वेग बघा डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे आर आय जी एस टी राईट म्हणजे बरोबर किंवा उजवा आणि आर आय टी राईट म्हणजे धर्मविधी काय इंग्रजी भाषेत वर्ण आहेत सव्वीस आणि भाषा ध्वनी वापरते जवळजवळ चव्वेचाळीस म्हणजे एकाच चिन्हाने अनेक ध्वनी दाखवणं हे गरजेचंच आहे त्यातून इंग्रजी भाषेची आणखी एक गंमत आहे सायलेंट लेटर्स म्हणजे चिन्ह तर लिहिलंय दिसतंय डोळ्यांदा पण उच्चार करायचा नाही या असं कुठे असतं करावं म्हणूनच व्याकरणाचे एक अभ्यासक श्री के शिरसागर म्हणतात त्याप्रमाणे इंग्रजीच्या या अर्धवट वर्णमालेमुळे हजारो स्पेलिंग्स पाठ करावी लागतात त्यापेक्षा एकदाच बावन्न वर्णांची वर्णमाला पाठ करणं हे सोपं नाही आहे का आता लक्षात आलं का मराठीत स्पेलिंग बी सारख्या स्पर्धा का होत नाहीत ते आम्ही आपली मस्त शब्दकोडी सोडवतो हो ना आता पुन्हा मराठी वर्णमालेकडे येऊया आपल्या वर्णमालेमध्ये बावन्न वर्ण आहेत आपल्या वर्णमालेची रचना किती शास्त्रीय आहे पहा सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे स्वर आणि व्यंजनं ही वेगवेगळी ओळखता वेग येतात कारण त्यांचे गटच स्वतंत्र केलेले इंग्लिशमध्ये ए ई आय ओ -E यू हे स्वर खरे पण तिथे स्वर आहेत पाच म्हणजे चिन्ह आहेत पाच आणि उच्चार होतात वीस म्हणजे एकच ए पण पार्कमध्ये त्याचा उच्चार आ असा होतो तर बॅटमध्ये त्याचा उच्चार ॲ असा होतो <laughs> चुपके चुपकेमधला धर्मेंद्र आठवतो ना सीयुटी कट आहे तो ब्यूटीफुल डीओ टू डीओ डू किंतु योग्य हो जाते इथे गोम असे आहे की स्वर आणि व्यंजन म्हणजे काय हे आपल्याला शायद सांगितलं जात नाही ज्यांनी संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला असेल त्यांना हे ठाऊक असेल कदाचित पण स्वर आणि व्यंजन यांची आपल्या पूर्वजांनी केलेली ही व्यवस्था पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं आता हेच बघा ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडा जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असं म्हणतात स्वर हे स्वतंत्र उच्चारायचे असतात स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो ज्या वर्णांचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो त्या वर्णांना स्वर असं म्हणतात तुम्ही म्हणूनच बघा ना अ आ ई ई रु रु ए ऐ ओ औ औ <laughs> मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत बारा स्वर आहेत म्हणून आपण बारा खडी असं म्हणतो पण इंग्रजीच्या संपर्कानंतर त्यामध्ये ॲ आणि ऑ हे दोन स्वर ॲड झाले किंवा जोडले गेले म्हणून आता आपण तिला चौदा खडी म्हणू शकतो अनुस्वार आणि विसर्ग म्हणजे अम आणि आहा हे स्वर नाहीत तर स्वरादी आहेत कारण ते स्वरावर स्वार होऊन येतात आता व्यंजनांकडे वळूया एकदा क ख ग घ म्हणून बघा तुमच्या लक्षात येईल की हे कंठस्वर म्हणजे गळ्यावर हात ठेवा आणि म्हणून बघा क ख ग घ किंवा आता च छ झ म्हणून बघा बरं या सगळ्यामध्ये जीभ टाळूला स्पर्श करते म्हणून यांना तालव्य असं म्हणतात य आणि श चा उच्चार सुद्धा असाच होतो पण बघा इथे जी पुढच्या म्हणजे दातांच्या हिरड्यांकडच्या भागामध्ये स्पर्श करते पण ती चीप जेव्हा टाळूला मध्यभागी स्पर्श करण्यासाठी उलटी फिरल्यासारखं होतं तेव्हा ट ठ ड ढ यांचा उच्चार होतो म्हणून त्यांना मूर्धन्य असं म्हणतात र श यांचाही उच्चार असाच करावा लागतो तेच त थ द ध बघा हे म्हणताना जीभ दाताला स्पर्श करते म्हणून ते दंत्य नृ ल स हेही उच्चार याच प्रकारचे आणि प फ ब भ हे लिपस्टिक सांभाळून बोलणं अवघड कारण हे सारे ओष्ठ्य उच्चार आहेत ओठाला ओठ लावल्याशिवाय बोलताच येत नाहीत मराठी लिपीमध्ये क्ष आणि ज्ञ ही दोन जोड व्यंजन आहेत मराठी भाषेतील ज्ञ हा दंत्य आहे आणि हिंदीतला ज्ञ हा कंठ म्हणजे ज्ञ असा त्याचा उच्चार होतो म्हणून आपलं ज्ञान त्यांचं ज्ञान होतं तीच गोष्ट या वर्गांच्या शेवटी येणाऱ्या अनुनासिकांची म्हणजे त्या वर्गात आपण ज्या पद्धतीने मुखामध्ये हालचाली करतो आहोत जीभ कुठे जाते आहे हे जसं आपण पाहिलं त्याचप्रमाणे उच्चार करायचा आणि त्या उच्चारावर अनुस्वार द्यायचा प्रयत्न करायचा संस्कृतमध्ये तर हे उच्चार तसेच लिहिले सुद्धा जातात आता पंकज हा शब्द बघा इथे क आहे म्हणून क अनुनासिक वापरलं जाणार म्हणजे क ख ग घ ग म्हणून पंकज मध्ये तो ग आपल्याला लिहिलेला दिसतो आणि त्याचा उच्चार आपल्याला क सारखाच करायचा आहे किंवा यशवंत यासारखा शब्द बघा आता इथे त वर्ग आहे कारण त आहे मग त थ द ध न म्हणून यशवंत या शब्दामध्ये संस्कृतमध्ये न लिहिलेला दिसतो किंवा अंबर या शब्दाचं उदाहरण घेऊया आता इथे अनुस्वार आहे ब च्या आधी आणि ब म्हणजे प वर्ग म्हणजे प फ ब भ म म्हणून इथे म आला आता च वर्गातील अनुनासिक काय च छ झ ज ज ज ज ज ज पण त्याचा उच्चार मात्र आपल्याला मराठीत जेव्हा आपण करतो तेव्हा तो न सारखाच ऐकू येतो बघा चिंच चंचल आपल्या वर्णमालेतली एका वर्गातली सगळी व्यंजन म्हणजे क वर्ग असेल च वर्ग असेल ट वर्ग असेल त वर्ग असेल ही सगळी उच्चारताना जिभेची किंवा तोंडाची हालचाल ही एकाच प्रकारे होती मला सांगा ए बी सी डी मध्ये आहे का असं लॉजिक तेव्हा आता माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या प्रश्नाला आपल्याला छान उत्तर देता येणार आहे हो ना आता हे सगळं खरं असलं तरी मराठी भाषेच्या स्वतःच्या का म्हणून काही गमती जमती आहेत त्याही सांगायला हव्यात मराठी वर्णमालेमध्ये असे काही वर्ण आहेत ज्यांचे दोन उच्चार संभवतात कोणते सांगा बरं च छ झ ज, 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 हे असे आहेत की ज्यांचे दोन दोन उच्चार आहेत म्हणजे चहा चार आणि चादर चमचा यातला च वेगळा आहे बघा चहामध्ये नकळत कुठेतरी आपल्याला य ऐकू येतो कारण एक उच्चार तालव्य आहे तर दुसरा दंतमुली आहे या बाबतीत नुकतीच ज्यांनी वयाची शंभरी आहे अशा खूप छान उदाहरण देतात त्याचा आणि त्याची हे दोन शब्द उच्चारून पहा त्याचा मधील चा उच्चार हा चारा आहे आणि त्याची या मधला ची उच्चार हा चार या शब्दातल्या चा उच्चार शब्द उच्चारासारखा आहे संस्कृतमध्ये चार मधील च हा एकच उच्चार आहे जसं की चक्र चकित चतुष्टय पदच्युत आता ज झ यांच्याही बाबतीत असेच दोन दोन उच्चार आपल्याला दिसतात जसे जवळ जन्म झगा झीज म्हणूनच आपल्याला प्रश्न पडतो की राजा म्हणायचं की राजा म्हणायचं जाधव म्हणायचं की जाधव म्हणायचं आता याविषयी पटकन उत्तर देणं जरा अवघड आहे पण थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याकडे अनेक शब्द हे संस्कृत भाषेतून आले ज्यांना आपण तत्सम असे शब्द म्हणतो तर असा जर तत्सम शब्द असेल तर त्याचा उच्चार अर्थातच संस्कृत मधील उच्चाराप्रमाणे करायला लागणार आहे म्हणजे चक्र सारखा शब्द असेल पण चारा हा मराठमोळा शब्द आहे मग त्याचा उच्चार मराठीचा जो खास आहे त्याप्रमाणे करायला हरकत नाही असं जाधव हो विषयी सुद्धा आपल्याला म्हणता येईल आपल्या भाषेची आणखीन एक गंमत म्हणजे श आणि श ही दोन चिन्ह मराठी लिपीत आहेत अनेकदा आपण याचे उच्चार सारखेच करतो म्हणजे भाषा असं न म्हणता भाषा असं म्हणून जातो लेखनात मात्र हे दोन वर्ण वेगवेगळे लिहिले जातात आणि ते आपल्या लगेच लक्षात येतं म्हणजे विशेष हा शब्द आपण विशेष असं नाही लिहित आता ज्यांना श आणि क्ष ह्याचा उच्चार वेगवेगळ्या शिकायचा आहे त्यांच्यासाठी एक युक्ती आहे आपण च वर्गाचा उच्चार करताना जशी जीभ हलवतो ना त्याप्रमाणे हलवून श म्हणायचं आणि ट वर्ग म्हणताना जीभ जशी उलटी फिरवतो तशी फिरवून क्ष म्हणायचं आता आपण म्हणतो की कशाला हवा लेखन काय फरक पडतो रस्वदीर्घ बदलल्याने पण रस्वदीर्घ यांना कितीही महत्त्व द्यायचं नाही असं आपण ठरवलं तरी त्यामुळे होणाऱ्या गमती जमती काही थांबत नाही मराठी भाषेचा एक तज्ञ संस्कृतसारखा उच्चार करते बरं का तज्ज्ञ सत्वशिला सामंत यांनी एक छान उदाहरण दिलंय पीठ या शब्दाला मराठीत दोन अर्थ आहेत पीठ म्हणजे कणिक आणि संस्कृतमधून आलेला पीठ म्हणजे आसन आपण व्यासपीठ वगैरे म्हणतो त्या पद्धतीने आता समजा वाक्य आहे पीठात मीठ घातलं इथे मराठी व्याकरणाच्या नियमानुसार पी असा रस्व उच्चार झाला तो बरोबरच आहे पण बघा मी दोन वाक्य पाठोपाठ म्हणते पिठात मीठ घातलं शंकराचार्य पीठावर बसले तर काय बरं समज होईल ऐकणाऱ्याचा शंकराचार्य पिठावर बसले असंच म्हटलं पाहिजे आणि तसाच दीर्घ पी लिहिला सुद्धा पाहिजे रस्व दीर्घाला महत्त्व तर द्यायलाच हवं कारण मराठी भाषा दीन की दीन इतका फरक पडतो हो ना मराठी भाषा तशीही खूप मौजेची रस्वदीर्घ तर सोडाच शब्द उच्चारताना सुद्धा खूप गमती जमती होतात आता हेच पहा कार्य बाहुल्यामुळे एखादी व्यक्ती येऊ शकली नाही पण जर हे ठाऊक नसेल की याचा उच्चार बाहुल्यामुळे असा होतो तर कार्यबाहुल्यामुळे असंही वाचलं जाऊ शकतं <laughs> किंवा काटकसर हा शब्द घ्या आमच्या शेजारची एक लहान मुलगी बिचारी काटकसर का या शीर्षकाचा लेख वाचून शेवटी वैतागून म्हणाली यात तर काटकसरांविषयी काहीच लिहिलेलं नाहीये <laughs> मॅक्सिन बर्नसन या अमेरिकन भाषा तज्ज्ञ मराठीबद्दल त्यांनी लिहिलं आहे की मराठी भाषा खूप छान आहे पण जीव घाबरा करणारी आहे मराठी भाषेत बाळबोध लिपीपासूनच हिंसेचे जणू बाळकडू पाजले जाते उदाहरणार्थ अक्षरांचे पोट फोडणे पाय मोडणे इतिहासात तर धचा चा मा सुद्धा केला जातो <laughs> यांच्या सामाजिक व्यवहारातही उघड उघड हिंसाचार दिसतो नाग दाबले तर तोंड उघडणे अमक्याचे खापर तमक्याच्या माथी फोडणे धारेवर धरणे पाठीत खंजीर खुपसणे बिन पाण्याने हजामत करणे रक्त आटवणे पाय ओढणे पोटावर पाय देणे कान उपटणे डोक्यावर मिरे वाटणे इत्यादी इत्यादी ही मराठी माणसं स्वतःबद्दलही हिंसक असतात म्हणजे झोपेतून उठल्यावर अंग मोडतात बोट मोडतात घसाफोड करतात तोंड फाटेस्तोर बोलतात घर डोक्यावर घेतात डोक्यात राख घालतात आणि काहीही खातात मार खातात बोलणी खातात, डोकं खातात वेळ खातात लिहिताना काना मात्रा वेलांट्या खाऊन टाकतात आणि काही जण तर पैसेही खातात <laughs> यांच्या शरीरशास्त्राच्या कल्पना तर काय विचित्र आहेत पहा म्हणजे यांचे हातपाय गळतात काळजाचे पाणी होते तोंडचे पाणी पळते आता सांगा परकीयांना ही भाषा येणार कशी पण माझ्यावर या भाषेने कृपा केली आणि मला ती चांगली यायला लागली थोडक्यात काय माझा जीव मग भांड्यात पडला <laughs> तर अशी ही आपली माय मराठी आता अधिकृतरित्या अभिजात भाषा झाली तेव्हा तिच्यामध्ये असलेल्या विविध बोली जपणं असेल किंवा प्रमाण भाषेतील यासारखे शुद्धलेखनाचे नियम सांभाळणं असेल जोपासणं असेल हे सगळं करून आपण तिचा अधिक आदर करायला हवा आज एक छोटासा प्रयत्न आम्ही केला की आपल्या वर्णमालेचीही ओळख करून द्यावी याआधी आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला याविषयीही आपण एक भाग केला आहे असे शुद्ध लेखनाचे अनेक नियम आहेत आपल्याला गोंधळात टाकणारे पण कदाचित ते जर नीट कळेल तर आपला गोंधळ कमी होऊ शकतो असे काही भाग तुम्हाला पाहायला आवडतील का आम्हाला नक्की सांगा तर अशा भागांची मालिका करायला आम्हालाही खूप आवडेल तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आम्हाला तुम्ही छान छान विषय सुचवत असता तेही सुचवत राहा यासाठी काय करायचंय अर्थातच आजचा भाग आवडला असेल तर त्याला पसंती द्यायची आहे म्हणजेच लाईक करायचंय त्याचबरोबर तो भाग इतरांनाही पाठवा आपल्या मराठी भाषेची ही महती आणि माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवूया त्यासाठी हा भाग शेअर करा अर्थात पुढे पाठवा त्याचा प्रसार करा आणि त्याचबरोबर अजून झाला नसाल तर या वाहिनीचे सभासधवा अर्थात सबस्क्राईब करा अशाच नव्या विषयासह मराठी भाषेच्या एका नवीन पैलूसह भेटूया पुढच्या भागात धन्यवाद